महाविकास आघाडी असो किंवा महायुती, काही जागांवर अडलंय आणि त्यापैकीच सांगलीची एक जागा आहे। सांगलीच्या जागेवर उद्धव ठाकरे ठाम आहेत, त्यांनी चंद्रहार पाटलांची सांगलीतून उमेदवारी जाहीर सुद्धा करून टाकली, पण काँग्रेस सांगलीची जागा सोडण्याकरता तयार नाही, त्यामुळे सांगलीचा तिढा चिघळण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत। लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार सुरू झाला तरी महायुती आणि महाविकास आघाडीत सगळ्या जागांचं वाटप काही जाहीर झालेलं नाहीये। टप्प्याटप्प्यानं उमेदवारांची घोषणा केली जाते। आघाडी आणि युतीकडून एकमेकांच्या उमेदवारांचा अंदाज घेतला जातोय, तर काही जागांवरून अद्यापही रस्सीखेच सुरू आहे। महाविकास आघाडीत सांगली लोकसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षात सांगलीत जुंपली। उद्धव ठाकरेंनी सांगलीतून चंद्रहार पाटलांची उमेदवारी जाहीर केली आहे, त्याला काँग्रेसनं आक्षेप घेतलाय। उद्धव ठाकरेंनी एकतर्फी उमेदवार जाहीर केल्याचं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे। सांगलीच्या जागेकरता काँग्रेस नेते आजही आग्रही आहेत, त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे सांगलीच्या जागेकरता साकडं घातलंय। दरम्यान रविवारी लोकशाही बचाव रॅलीच्या निमित्तानं इंडिया आघाडीचे सगळे नेते नवी दिल्लीत गोळा झाले होते। या निमित्तानं महाराष्ट्रातील जागा वाटपावर तोडगा निघणार असल्याची चर्चा रंगली होती, मात्र उद्धव ठाकरेंनी सांगलीच्या जागेचा विषय संपल्याचं स्पष्ट केलं। या विषयावर मी आता काही बोलणार नाही, कारण काय की ते आम्ही स्थानिक पातळीवरती बोललेलो आहोत आणि मला वाटतं तुमचे स्थानिक पातळीवरती सुद्धा प्रतिनिधी आहेत, त्यांच्याकडनं आलेल्या बातम्या तुमच्याकडे आलेल्या असतील, तर आता मला त्या ह्याच्यामध्ये जायचं नाही, कारण तो विषय झालाय, संपलाय। आता सांगली, भिवंडी आणि मुंबईच्या जागेचा निर्णय काँग्रेसची दिल्लीतील हायकमांड महाविकास आघाडीच्या नेत्यांशी चर्चा करून सोडवणार आणि एक दोन दिवसांमध्ये हा प्रश्न आपल्याला सुटलेला दिसेल। महाविकास आघाडीत काही जागांवर मतभेद असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे, त्यामुळेच काही जागांवर उमेदवारांची घोषणा रखडल्याचं समजत आहे। इकडे महाविकास आघाडीत जागा वाटपाचा घोळ कायम आहे, तर दुसरीकडे महायुतीत जागा वाटपावरून ओढाताण सुरू असल्याचं लपून राहिलेलं नाही। राज ठाकरेंच्या मनसेलाही सोबत घेण्याचा प्रयत्न भाजपकडून केला जातोय। काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतली होती, त्यावर उद्धव ठाकरेंनी खोचक टोला लगावला। डूबने वाले को तिनके का सहारा एक कहावत है, तिनका तिनका इकट्ठा करके कोशिश करें तैरने की, अदरवाइज उन्होंने तो प्रैक्टिस की है समुद्र के तल के नीचे जाकर कैसा है देखने की। महाविकास आघाडीत सांगली, दक्षिण मुंबई आणि भिवंडी वरून मतभेद कायम आहेत। सांगली आणि दक्षिण मुंबई करता काँग्रेस आग्रही आहे, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं भिवंडीसाठी आग्रह धरलाय। यावर महाविकास आघाडीतील नेते कशा प्रकारे तोडगा काढतात हे आगामी काळात स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत।